सरिता पवार न्याय दरबार वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत आहे. अंबरनाथमध्ये बुधवारी आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने तसेच सण उत्सवाच्या काळात शहरी भागात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, शांतता सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशाने शहरातून पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. शहरातील मुख्य मार्गावरून SRPF जवान, होमगार्ड, अंबरनाथ, बदलापूर पोलिसांचा हा रूट मार्च काढण्यात आला होता. हा रूट मार्च अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीतून अग्निशामक केंद्र चिंचपाडा येथून सुरू होऊन DH पाटील कॉलनी, गावदेवी चौक, खुंटवली रोड मार्ग, भवानी चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक, यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे समाप्त झाले. यावेळी पोलीस उपायुक्त डॉ सुधाकर पठारे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरचे पोलीस अधिकारी, अंमलदार या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते. या रूट मार्चच्या माध्यमातून पोलिसांनी शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची तयारी आणि गुन्हेगारीला आळा घालण्याची ठाम इच्छाशक्ती व्यक्त केली. या रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल आणि आगामी निवडणूक आणि सण उत्सव शांततेत पार पडतील अशी ग्वाही पोलीस उपायुक्त डॉ सुधाकर पठारे यांनी दिली. नजीकच्या कालावधीत येणारे सण उत्सव आणि येणारी लोकसभेची इलेक्शन याची पूर्वतयारी म्हणून जे पॅरामिलिटरी फोर्सेस ठाणे शहर, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या परिसरात येणार आहेत यांना त्या परिसराची ओळख व्हावी, एरिया डॉमिनेशन व्हावं हा मूलभूत उद्देश आहे. त्याचप्रमाणे जनतेमध्ये सुरक्षा व्यवस्थेविषयी आत्मविश्वास निर्माण व्हावा हाही उद्देश आहे. या सर्व उद्देशाने आजचा हा रूट मार्च आयोजित केलेला आहे. हा रूट मार्च अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर या तीनही शहरामध्ये सर्व पोलिसांच्या हद्दीमध्ये होणार आहे आणि त्यामध्ये CISF एक पूर्ण कंपनी, त्याचे कमांडंट सध्या सूर्यवंशी साहेब आहेत, त्याचप्रमाणे झोनमधील दोन्ही ACP, सर्व पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उपलब्ध असलेले जास्तीत जास्त अधिकारी आणि कर्मचारी सर्वजण सहभागी होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.